कुणाल गायकवाड गेल्या फेब्रुवारीला या तरुणाने घरात गळफास घेत आत्महत्या केली यामध्ये एका पोलीस कर्मचाऱ्यासह त्याच्या नातेवाईकांनी आपल्याला सतत त्रास दिल्याने आपण आत्महत्या करत असल्याचं म्हटलं गेलंय हा पोलीस कर्मचारी मयत कुणालचा साडू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मयत कुणालच्या बायकोनेही सहा महिन्यांपूर्वी आत्महत्या केली होती आणि त्यामुळेच आपल्याला नातेवाईक त्रास देत असल्याचे कुणालने सांगितले होते मात्र पोलीस अधिकारी या कर्मचाऱ्याला पाठीशी घालण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप कुणालच्या भावाने केला आहे तक्रार अशी साहेब की माझ्या भावाने शिवजयंतीच्या दिवशी अठरानं फेब्रुवारीला आत्महत्या केली आणि त्या आत्महत्येसाठी या पोलीस स्टेशनचा एक कर्मचारी जो माझ्या भावाचा साडू आहे मनोज खैरे आणि त्याची साली सोनाने सोनवणे त्याचा सासरा रमेश निकम त्याच्यानंतर त्याची दुसरी साली वृषाली महाजन मानिक महाजन अशी ही सर्व लोकं त्याच्यामध्ये इन्वॉल्व आहेत आणि ते वेळोवेळी त्याला धमक्या देत होते आमच्या ज्या आयो आहेत गवळी मॅडम त्यांचं नाव घेऊन आमच्याकडे तुझ्या ऑडिओ क्लिप वा व्हिडिओ क्लिप आहे त्या आम्ही गवळी मॅडमकडे सादर करू आणि तुझ्या घराला परत आम्ही जेलमध्ये टाकू ह्या फर्स्ट स्टेशनमध्ये माझ्या भावाने आत्महत्या केली साहेब आणि त्याच्याबरोबर मला न्याय मिळावा अजूनपर्यंत मी काल आज मी काल एफ आय आर दाखल केलेली आहे माझ्यासमोर तो जो होता इथला कर्मचारी माझ्यासमोर इथून गेटमधनं बाहेर पडला म्हणजे हेतू त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे साहेब आणि आम्हाला न्याय नको का मिळायला जेव्हा आमच्यावर केस झाली आम्हाला तर माहीत पण नव्हतं आम्हाला फक्त जबाबासाठी बोलवलं होतं आणि माझ्या भावाला मला अटक केली होती म्हणजे आम्ही जर आम्ही जर चोर असतो किंवा आम्ही जर गुन्हेगार असतो तर आम्ही पळून गेलो असतो यांच्यासारखं पण आम्ही समोर उभं राहिलो ना मग अजूनपर्यंत त्यांच्यावर काय कार्यवाही झालेली नाही साहेब पंचवटी पोलीस मात्र नातेवाईकांच्या आरोपावरून या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत नातेवाईकांच्या आरोपावरून सत्यता आढळते का याबाबत ही अधिक तपास सुरू आहे महेश जानेवारी महिन्यात सुटून आला त्यानंतर त्याने एकोणीस दोन ला सुसाईड केली तेव्हा तो वॉर्डांकडे राहायला गेला म्हणजे आई वडिलांनी तिघच राहत होते आणि त्याला एक लहान मुलगी आहे त्यांनी पण सुसाईड नोट लिहिली की त्याच्यामुळे त्याने परत सासरचे लोक सासरा मेहुण्या साली साडू अशा ह्या सगळ्यांच्या नावाने देखील हे मला त्रास देत होते त्याच्यामुळं मी हे करत आहे आणि दुधाचे पैसे देत नाही म्हणजे असं ते असंबंध आहे वाकडे तिकडे आहे तो कदाचित कमी शिकलेला असावा त्यामुळे असं अर्थ लागत नाही तरी देखील आपण त्याच्या भावाच्या तक्रारीवरनं योगेश गायकवाड्यांनी तक्रार दिली की माझा भाऊ मला असं सांगत होता की त्याला फोन येत होते त्याने काही फोन नंबर दिलेले आहेत की त्या फोनवरनं त्याला असं धमकावलं जात होतं तर आता त्या फोनचा शिडे आर काढणं आणि त्याच्यानंतर त्याचे काही पुरावे जसे येतील सुसाईड नोट हँड रायटिंगला तपासायला पाठवणं त्या तपासाचा भाग आहे त्याच्याप्रमाणे कारवाई करण्यात येत आहे गुन्हा दाखल झालेला आहे त्यांच्या तक्रारीप्रमाणे आणि सुसाईड नोटच्या अनुषंगाने मात्र नाशिकमध्ये घडलेल्या या प्रकरणामध्ये पोलीस अधिकारी जबाबदार आहेत की नाही हे पुढील तपासात समोर येईलच या संदर्भात पोलीस आयुक्त दीपक पांडेय काय निर्णय घेतात सखोल तपासणी करून कारवाई करतात की मग या अधिकाऱ्यांना पाठीशी घालतात हे बघणं महत्वाचं ठरेल नाईन न्यूज साठी प्रतिनिधी प्रवीण काळवांडे नाशिक